जो माइक आहे त्याच्यामधले सेल डाऊन झाल्यासारखे वाटतात, कृपया त्यांच्या माइकचं काम करावं. खाली बसलेल्या नागरिकांना विनंती आहे की या साईडची गॅलरी खाली आहे, त्याने कृपया गॅलरीवर बसून या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. माननीय गजाननराव गावंडे यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. गजानन भाऊ गावंडे यांना विनंती आहे की त्यांनी बोल रहा वो तुम्हारे पॉइंट देने से ये पॉइंट का कोई मतलब नहीं है. जो तुम्हारा पॉइंट सा अलग विषय है, ये अलग विषय, ये दो बातें एक और उसमें जो इसमें रील सिर्फ हुआ है. ऑपरेटर बोलने विनंती है कि अमोल हो दाभाले यांचा दोन्ही संघांना विनंती है, दोनों भी टीम से गुजारिश है, परंतु परंतु खास करके तुमसे गुजारिश है जो रिव्यू का है वो एग्री करो. अभी टाइम है, अरे क्या लोग ना झगड़ा करके क्या ले से बारह मतलब ले लो पॉइंट का लीड रखो ना, 5 मिनट तक में और अच्छी भैया हेलो भैया गजानन भाऊ गावंडे यांना कृपया स्टेजवर आहे, त्यांना गजानन भाऊ काळे बोलावत आहे. गजानन भाऊ गावंडे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हरिनाथ भाऊ ढोले यांचं इथं स्वागत आहे क्रीडानगरीमध्ये. नंदभाऊ वाकोडे ग्रामसेवक यांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये स्वागत आहे. अक्षय सर कॉटन डिटॉल कोण आहे? कॉटन डिटॉल हां त्या कोपऱ्यात देऊन देणे आपल्या गौरव जोड देऊन दे गौरव जोड देऊन दे. सेमी फायनलचा सामना स्टार अकॅडमी जबलपूर वर्सेस रोहतक वर्सेस मोहित नरवाल रोहतक यानंतर होणारा सामना चालू आहे सर. त्यातून फक्त संचालन करा
उमेशराव ठाकरे कृपया माझ्याकडे येतील. उमेशराव ठाकरे हमारे सीनियर से रिस्पेक्ट से बात करने का, हमारे सीनियर से रिस्पेक्ट से बात करने का अभी बोलोगे तो हमारे सीनियर से रिस्पेक्ट से बात कर, मेरे से कभी तो कुछ भी बात कर. माननीय अरुण वानखेडे, ये रिस्पेक्ट है उसकी बात करने की. फेडरल रेलवे मध्ये आगमन झालेला आहे, त्यांचं स्वागत. हम हाथ जोड़ रहे हैं तुमको. शिशु पटेल मंगल आगमन स्वागत. श्रीधरभाऊ तिवाने करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अरुण वानखेडे तथा शिशु पटेल मंगल यांचं स्वागत. श्रीधरभाऊ तिवाने करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सनीभाऊ शेळके हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. शशी पाटील बंगळे हे सुद्धा अगदी बंधू विनायकराव उगळे यांच या क्रीडानगरमध्ये स्वागत. शशी पाटील बंगळे यांचं स्वागत. श्रीधरभाऊ तिवाने करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कसबे गावांचे सरपंच शशी पाटील मुंगळे यांचं स्वागत. श्रीधरभाऊ तिवाने करतील. त्यांच्या सुद्धा अरुण वानखेडे यांचं पुष्पगुच्छ. आज आपल्या इथं आमचे लाडके अरुण दादा वानखेडे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष अचलपूर आपल्या या सामन्यांच्या या अपवाड गर्दीला संबोधित करणार आहेत. सोबतच शशीदादा मंगळे आणि सनीभाऊ सळके, संजयभाऊ आडोळे आणि आमचे सुनीलभाऊ थोरात यांचं व्यासपीठावर इथं आगमन झालेलं आहे. मी मान्यवरांचं अतिने स्वागतही झालेलं आहे. आमचे दयाळीचे कार्यकर्ते या मंडळाचे सनीभाऊ सळके यांचा या सातेगाव नगरीत नव संपूर्ण परिसरात सनीभाऊ कामाची शैली आहे. जी पद्धतीने ज्या तळमळीने सनीदादा काम करते सामाजिक क्षेत्रात, हाही कार्यक्रम सामाजिक क्षेत्राचाच आहे. आणि या कार्यक्रमात काम करत असताना प्रखर भूमिका घेऊन तनमन मनानं सनीदादानं पुन्हा गेल्या एक महिन्यापासून या सामन्यांची रौनक वाढवलेली आहे. सनीभाऊ च्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात हे सामने आम्ही इथे आयोजित केलेले आहेत. त्यामुळे मंडळाच्या वतीने सनीदादा शेळके यांनी आपले छोटेकारी स्वागत स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. निगमपूर गोराळ यांना विनंती करतो की सनीभाऊ शेळके यांचं स्वागत स्वीकारावं. तो माहिती आहे, तो माहिती आहे. पकड़े बंदा
बंधन असल्यामुळे अहमदनगरचा पात्र परिचय करणं आम्हाला अवघड आहे. तत्पूर्वी आम्ही या स्पर्धेला संघाने अहमदनगरला विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. शशीदादा या अंजनगाव तालुक्यातील प्रमुख वक्त्यांमध्ये एक आहेत. नेहमी त्यांचं मार्गदर्शन मागच्याही सामन्यांना ते आले होते आणि दरवर्षी जे आम्ही अरुणदाचा सामने घेतो यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन असते. प्रत्येक वेळेस ते येत असतात. तर मी शशीदादा मंगळे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. निळकंठ गजानन क्रीडा मंडळ द्वारा आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आज समारोपीय कार्यक्रम आहे आणि या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी आम्ही मुद्दाम एक जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं कौतुक करण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि अरुणभाऊ वानखळे म्हणजे माजी नगराध्यक्ष अचलपूर आणि सध्याचे प्रहार पक्षाचे आपल्या दर्गापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी त्यांना मिळालेली आहे असे अरुणभाऊ आणि या ठिकाणी आम्हाला मी तर नेहमीच दरवर्षी या कबड्डीच्या सामन्याला येत असतो आणि आपलं हे जे सुंदर कौतुक आहे गावकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी जे हे आयोजित केलेले सामने आहेत हे खऱ्या अर्थाने अंगाच्या आपल्या अंगीकृत असलेल्या गुणामध्ये कशा पद्धतीनं कन्व्हर्ट करता येतात आणि कशा पद्धतीनं मोठे मोठे अगदी भारतातून या ठिकाणी टीम येतात हे अगदी कौतुकास्पद गोष्ट. या ठिकाणी मला प्रामुख्याने आनंद होतो हे सांगत असताना की आजचा जमाना असा आहे की नवीन नवीन जे काही खेळ निघाले त्या खेळाला प्राधान्य दिले जाते. मात्र खऱ्या अर्थाने जुने जे खेळ होते कबड्डी आहे खो खो आहे हॉलीबॉल आहे दिवसेंदिवस हे खेळ नेस्तनाभूत होत आहेत. मात्र तरीही सातेगावकर वासी कदाचित मला असं वाटते की दर एक वर्षाच्या गॅपने कबड्डीचे सामने आयोजित करतात आणि खऱ्या अर्थाने अंगीकृत पुण्याला इथे या ठिकाणी आपल्याला प्राधान्य देतात आणि या परिसरातील लोकांमध्ये खेळाविषयी एक नवचैतन्य निर्माण करतात ही एक आनंदाची बाब आहे. आपण या ठिकाणी आज रोजी आम्ही हे सामने पाहायला आल्यानंतर माझं आणि सोबतच आपले प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार श्री अरुणभाऊ वानखळे यांचा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पुनश्च या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि आमचा आदर सत्कार केल्याबद्दल मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि येथे थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोन्ही संघांनी लढणं व्हायचंय दोन्ही संघांनी लढणं व्हायचंय यांना मी विनंती करतो की त्यांनी या दोन्ही संघाचा परिचय करून घ्यायचा आहे. सनी दादा अरुणदादांना घेऊन तुम्ही अरुणभाऊ वानखळे शशी पाटील मंगळे व सनी यांना विनंती आहे की त्यांनी काळे त्यांना घेऊन तुम्हाला इथे खेळाडूंचा परिचय करण्यासाठी ग्राउंड जायचा आहे. दोन्ही संघांनी लाईन अप व्हायचंय बोथ द टीम्स आर लाईन अप इन वुमेन सेक्शन मंडळाच्या एकही कार्यकर्ता आतमध्ये राहणार नाही. अरुणदादा वानखळे यांना विनंती करतो इथे व्यासपीठा स्थानापन्न व्हायचं आहे. इन एमएन सेक्शन लास्ट अँड फायनल कॉल एस एस अकॅडमी दिल्ली वर्सेस कोणसिटी मध्ये दुसरी
यूपी यूपी वर्सेस दिल्ली थर्ड एंड फाइनल कॉल इन वुमेन्स सेक्शन एसएस अकेडमी दिल्ली वर्सेस यूपी आमचे अरुण दादा वानखडे आमचे अरुण दादा वानखडे यांना विनंती करतो सनी दादा अरुण दादा वानखडे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अभिनंदन करतो की आज कंप्यूटरच्या युगामध्ये सर्व मुलं जे काही आहेत ते कंप्यूटरचाच खेळ खेळते आणि जे शारीरिक खेळ आजकाल सर्व बंद झालेले आहे अशा परिस्थितीत आपले जुने शारीरिक खेळ सातत्यानं 10 वर्षापासून चालू ठेवून आपले जुन्या खेळांचं अस्तित्व टिकवण्याचं काम हे मंडळ करत आहे त्याबद्दल मंडळातील सर्व सदस्यांचं आणि आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज इथे जे बाहेरगावाच्या टीम आलेले आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथे जो जमलेला प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गांना मी विनंती करतो की माझं नाव अरुण मोतीराम वानखेडे आहे इलेक्शनचा पिरियड आहे इलेक्शनच्या पिरियडमध्ये जास्त इथे बोलता येत नाही मी इथला तुमचा दर्यापूरचा प्रहार पक्षाचा उमेदवार आहे येणाऱ्या निवडणुकीत माझं निवडणूक चिन्ह हे बॅट आहे एवढं लक्षात ठेवा आता जास्त लोकं तुमचा उत्साह कमी न करता कारण तुम्हीच लक्ष सर्वत्र क्रिकेटच्या मॅच आपल्या कबड्डीच्या मॅचमध्ये आहे सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी मला इथे बोलवून माझं स्वागत केलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोगाचे आभार मानतो आणि इथे सांगतो जय भी जय महाराष्ट्र धन्यवाद महाराजांना तुम्ही आम्हाला इथे जे मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल निळकंठ गजानन क्रीडा मंडळ सातेगाव आणि समस्त सातेगाववासी तुमचं खरंच आभारी आहे तुम्ही इथं आलात आमच्या विनंतीला मान्य आणि आम्हाला जे मुलाचं मार्गदर्शन केलं एवढ्या या धावपळीच्या काळात एवढ्या व्यस्त कार्यक्रमांमध्ये तुम्ही जे इथं आलात त्याबद्दल मंडळ तुमचं खरोखर मनापासून मंडळच नव्हे सातेगावचा संपूर्ण परिसर संपूर्ण सातेगाववासी आणि या पंचकोशीतील जेवढी तमाम मायबाप जनता रसिक इथं बसलेले आहे त्या सर्वांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि आपण या कार्यक्रमाला जी शुभेच्छा भेट दिली त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपला आभार धन्यवाद